शाट गोळ्या गोळ्या घातल्या पाहिजे. आता मी शांतपणे अभ्यास करते ना. तुला काय बोललो मी? तुला काय बोललो मी? कुणाशी बोलताय बाबा? तुम्हाला त्रास होतोय का? काही बरं वाटत नाही का? मी काम करते, मी गोळ्या आणते. तू आर्ट्स ला ना? हो. तुला सायन्स का कपाळ काढणार? अर्ध डॉक्टर मेला मागे आठवत ना? माझं डोकं दुखत आहे, गोळी दिलीस, गोळी घेतल्यावर जुलाब सुरू झाले मला. एकदा पोचवला की मी सुटलो. पोचवला उगाच आई बद्दल काहीतरी बोलू नका. याच्या बद्दल काहीतरी बोलू नकोस ग. तू कॉलेजला असे ना, घर कसं शांत असते. घरी असले की नुसती बडबड बडबड, कसला अर्थाचा अनर्थ करून टाकतेस. मग कोणाविषयी बोलताय? हो भाऊच्या बंगल्यातला जोशी. बाबा हे बरं नव्या. जोशी काका तुमचा किती मान राखतात, तुम्हाला किती आदरार्थी बोलतात, आणि तुम्ही त्यांना एकदम जोशात जोशा बोलताय. त्याची तीच लायकी आहे. घरात स्वतःची पोरं कमी झाली आहेत, आणखी वरती पिल्लावर सांभाळले. पण जोशी काकांना दोनच मुलं आहेत. आणि ते तीन कुत्रे आणि चार मांजर. ती ती तर त्यांची आवड आहे, हॉबी, यु नो. काय मेला बॉबी बोलतो, हंग हंग करतो. आवडायचं म्हणून कोंडून घे स्वतःला आणि त्या आवडत्या पिल्ला ना. आज पुन्हा त्या गोल्डीने तुम्हाला पाहून काहीतरी गोंधळ घातलाय वाटत. गोल्डी पांढरा कुत्रा. मी त्याचे किंवा जोशाचे 25 लाख घेतल्यावर का गुरगुरतो माझ्या अंगावर? अहो तो गुरगुरून काही करत नाही. अरे गुरगुरण्याला घाबरतोय कोण? त्याच्या घाबरतोय कोण? त्याला मागे लागतो ना. अहो तो मागे लागूनही काय करत नाही. तो आता काय करेल याची वाट बघत बसायचं का? उद्या साखळी तोडून माझ्या मागे पाहिलं तर काय दृश्य असेल ना ते. काय तुम्ही पुढे तो मागे, बापरे तो पुढे तुम्ही मागच्या मागे. एक अशी मारली ना मागच्या मागे पडशील तिकडे. उद्या मेलो तर मी. उगाच काहीतरी बडबडू नका. गोल्डी आम्हाला हवाय. मेलो तर मी गोल्डी पण हवाय. म्हणजे म्हणजे आता तो तुम्हाला चावला आणि उद्या 4 दिवसानंतर मेला तर बोलशील? बोलशील ज्याची बोलशील कळशील आगाव बरं. काय नाही, आज मी म्युन्सिपाल्टीत कंप्लेंट करणार. बेवारशी कुत्र्यांची गाडी बोलवणार आणि त्या कुत्र्यांसहित जोशा सोडा गाडीत कोंबणार. काही फरक पडणार नाहीये. जोशी काकांकडे त्या कुत्र्यांचं लायसन्स आहे, त्यांना कोण काय करणार आहे? ओ रे रे, त्या जोशाचा बदला घेऊ कसा? त्यापेक्षा स्वतःचा विचार बदला. म्हणजे आपण पण एक छान क्युट व्हाईट लुशलुशीत कुत्र्याचं पिल्लू पाळूया. तुला पाळतो काय कमी आहे का? आणि मी जिवंत असे पण या घरात जनावर येता का माने? जगात मी फक्त 2 गोष्टींचा तिरस्कार करतो, एक कुत्रा, दुसरा जावई माझा कमलेश. कमलेश जोशीचं काय करू? एक छान व्हाईट लुशलुशीत मन ढगायला लागली. कळ 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 काय माझ्या आईनी मी म्हणायची. ए काय म्हणायची तुझी आई? का खेत काळ सान का वाला वाला सा. म्हणजे सकाळपासून तू मला शोधतोयस? पळे काय एवढे वाईट दिवस नाही आले माझे. मग मालक कुठे आहेत? मालक स्वतःच्या बेडरूम मध्ये आहेत. अरे मी तिथन चालो ना. नाहीत तिथं. अरे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यान पाहिलं बागेत काम करताना. मालक तिथं आहेत खिडकीपाशी. तरी म्हणलं आज बागेतलं गवत एवढं कट्टुकट कसं कापलं गेलंय, नाही तर खालच्या कुंड्याच फुटलेल्या असत्यात. एक नंबरचा काम चोर तू. ए माझा बाप नेहमी म्हणायचा. काय म्हणा? एका चोरानं दुसऱ्याला चोर म्हणू नये. तुझ्या बापाचं तर बघले भारी काम आहे. गड्या धुतलेलं आहे. मालक नाहीत ना बेडरूम मध्ये त्यांच्या? अरे मालक तिथंच आहेत. एवढा मोठा धडधाकट 60 वर्षाचा म्हातारा तुला दिसला नाही? 60 कुणाला म्हणतोय? 60 वर्षाचा माझ्या मालकाबद्दल बोलतोय. अरे मी माझ्या मालकाचं विचारतोय कमलेश भाऊच असं. अरे मी उगाच गोपाळरावांचा ऍड्रेस देतोय. ये म्हणजे माझी आई नेहमीच म्हणायची. हे काय म्हणायची रे? उघड्यापाशी नागड गेलं आणि शरीरात थंडी न मेलं. ए तुझी आई अशी कधी बोलली नाही का रे? काय रे? ज्याचं खावं मीठ त्याच्याशी रावण नीट. म्हणजे कमलेशराव तुझं मालक होय? मग या गोष्टीवर कितीतरी वेळा आपलं डिस्कशन झालंय. काय डिस्कशन? अरे माळी दादा, पगार तर आपल्याला कुणी पण देत रे, पण पगार देऊन वर कमाई जो आपल्याला देऊन गारेगार करतो तोच आपला खरा मालक. म्हणजे कमलेशराव तुझा मालक होय? म्हणजे काय? पण सकाळपासून ती कुठं दिसणार म्हणून माझ्या मनात शंकेची पाल चुक चुकतीये. शंकेची पाल म्हणजे? माळी दादा, आज काहीतरी नवीन घोळ घातला जाणार आहे या घरात कमलेश भाऊ कडून. म्हणजे आज म्हाताऱ्याचं काय खरं दिसत नाही? माझ्या आई नेहमीच म्हणायची. काय? म्हाताऱ्यानं नेहमी तिरडीवरच पडाव आणि कमलेशरावानं मडकं धरावं. Yeah!
एवढे काय घाबरताय? अरे मी तुमचा लाडका घर जावायलाय का? अरे पिढा आली मेली एवढे काय वैतागता? हा मी तुम्हाला एवढा मान देतो, जगभर तुमच्या नावानं नावाचा जयजयकार करतो, अरे तुम्ही इंग्लिश पेपर वाचताय, अरे तुम्ही मला हाडतोड करता? तुला वाईट वाटत? वाईट किती वाईट वाटत एवढं सगळं? तुम्हाला रडायला येतं मग निर्लज्ज काय राहतो कशाला? जाणं घर सोडून ते कठीण आहे. एक वेळ मी माझी सगळी व्यसनं सोडवीन पण तुम्हाला नाही सोडणार, तुमचं घर नाही सोडणार आहे. हा कशाला शब्दाला शब्द वाढवतोय? चल काम सांगणं चालतो. हे बघा शास्त्री व तुम्ही माझ्यासाठी केवढं आणि काय काय करता? आणि मी माझं मलाच वाईट वाटतंय. अरे अरे उभ्या आयुष्यात मला तुमच्यासारख्या सासऱ्या तुमच्यासारखा सासरा मिळाला असता. काय हवंय का आपल्याला? तुमचं प्रेम, आशीर्वाद, तिजोरी, मायेची तिजोरी. आता बोल ना. तुम्ही मला वाक्यच पूर्ण नाही करू देत, माझ्या भावना तुम्ही असं दाबून टाकू नका. भावना गिळ. आणि आज काय माझा वाढदिवस नाही की? आणि पुण्यतिथी नाही. म्हणजे कुठल्याही मोठ्या व्यक्तीची, महान व्यक्तीची पुण्यतिथी नाही ना आज. होय ना? हा एवढे भरभरून का बोलताय तुम्ही आज? हा काय ते नाही सॉरी, आज आज पहाटे मला एक स्वप्न पडलं. स्वप्न पडलं का? आणि पहाटे पडलेलं स्वप्न खरं ठरतं म्हणतात. अच्छा अच्छा. त्या स्वप्नात तुम्ही आलात. एवढा मी रिकम टेकडा नाहीये रे. ऐका ना, त्या स्वप्नात तुम्ही आलात. एक स्मशान कमलेश, एक स्मशान शांतता. स्मशान शांतता. आजूबाजूला कोणीही नाही. काय मेले ते डोकं आहे? काय झालं? अरे स्मशान शांतता असल्यावर आजूबाजूला कोण असणार? पण डेव्हलप नको का करायला? स्टोरी. हा स्टोरी करा. आजूबाजूला कोणी नाही. हा एवढ्या टून टुंटून आली. अरे तुम्ही आलात. टुनकण? हा टुनकण आलात. मी तुम्हाला विचारलं काय काय भिकाऱ्यासारखे उभे राहता? अच्छा म्हणजे स्वप्न सुद्धा मी भिकारी? ऑफकोर्स. अच्छा मग तुम्ही मला विचार काय अक्कल आहे तुला? बेकल्यासारखा मूर्खा मारता काय अक्कल आहे तुला? कमलेश अरे असं तुम्ही मला विचारलं, असं तुम्ही मला म्हणालात. बरोबर मूर्ख माणसा, आजपर्यंत तुझ्यासाठी आयुष्यात मी एवढं केलंय आणि तू माझ्यासाठी काय केलंयस? बरोबर धार कनपडून मारलीस माझ्या. नाही धारकन मी उठलो. अच्छा धारकन उठला ना? अरे तेव्हापासून ठरवलं काय आज मी तुला काहीतरी देणारच. आय मीन तुम्हाला काहीतरी मी देणारच आज. म्हणजे भेट, सप्रेम भेट काहीतरी देणार. कमलेश काय? कमलेश सासरी बुवा तुम्ही मला रडवू नका. थांबा, सप्रेम भेट आणले तुमच्यासाठी. कोण आहे रे इकडे? अरे मेले तू आणि मीच इकडे आहे. कोण आहे रे तिकडे? अरे ए थांब 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 आता नाही थांब थांब सासरी बुवा डोळे मिटाना. काय ते लहान पोरग करू नको. अरे माझं बाल हट्टय डोळे मिटा. आता म्हणा आम्हाला देवा आम्हाला देवा. अच्छा म्हणायचं आम्हाला देवा आम्हाला देवा. तुम्हाला सवयच आहे ना? म्हणा आम्हाला देवा आम्हाला देवा आम्हाला देवा. तीनदा नाही दोनदा सांगितलं तेवढंच म्हणायचं. आम्हाला देवा आम्हाला देवा. बस बस डोळे भेटू ठेवा. आता या आता या. नाही तुम्ही नाही म्हणायचं. ये 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 ये. आता डोळे उघडा बघा बघा काय दिसतंय. अरे कापसाचा ससा हे इथे. अरे तिथे बघा काय. चला चला नाले असले नाले घाबरतय की काय? मी नाही घाबरत. मग चला असले असले. दोघे हाक मारतायत मला. आता कशी आहे तब्येत मालकांची? आहेत का गेलेत? नाही आपल्या मनात असलं तरी होणार आहे का तस? नाही म्हणजे कुठं बाहेर फिरायला गेलेत का असं म्हणायचंय मला. मला माहितीये त्यांचा स्वभाव लय उच्चपती आहे. जरा बरं वाटलं की पळत येत कामाला बिमाला त्यांच्या. आता कुठे डोळा लागलाय? जिजू किती छळतात त्यांना. आता माहितीये ना त्यांना प्राण्यांचा किती तिरस्कार वाटतो ते. माझ्या तो कुत्रा आणायची काय गरज? प्रेम आपुलकी भूतदया म्हणते त्याला. माझी आई नेहमी म्हणायची चौधरी पेक्षा कुत्री बरी. ए माणसापेक्षा कुत्री बरी. चौधरी म्हणलं मी मग. पण तो कुत्रा आल्यापासून जे अंतरून पकडलंय त्यांनी. हा पण एक बरं वाटलं. कसं? माझ्या बागेतल्या फुलांना योग्य तो कदरदान भेटला. नाहीतरी फुलं अशी तशी वाया जायची. आता माझा रोज सकाळी उठल्याबरोबर मालकाच्या बेडरूम मध्ये फुलं नेऊन ठेवतो. काय ती फुलं मस्त दिसतात आजारी माणसासोबत. आजारी मालकासोबत झेंडूचे फुलं. ए माळी दादा गप्प बसा. इथे आम्ही बाबांची चिंतेत आहोत आणि तुम्हाला फुलांचं पडलंय स्वप्नात. पण कुत्र्यांचा
म्हणजे कुत्र्यांचा मालक जो राग करतेत ना तो मला जरा अतिच वाटतो. आता आपला गोपू. गोपू? हा कमलेश भाऊनी कुत्र्याचं नाव लाडानं गोपू असं ठेवलंय. जीजू जखमेवर मीठ चोळतायत हा. बाबांच्या नावावरच त्याचं नाव ठेवलंय. हा प्रेम आपुलकी. समजलं समजलं. तसं तर गोपू मलाही खूप आवडतो. किती क्यूट आहे. व्हाईट लुसलुशीत कसा दुडूदुडू पाळतो ना. एकदम मालकावानीच. काय म्हणजे गोपूला पाहिलं की मालक आहे कसे दुडू दुडू दुडू. काय ते खाण्यापिण्याचे लाड. हो मुलांसारखं सांभाळावं लागतं त्यांना. म्हणजे आता आपल्या घरात दोन लहान मुलं आहेत. एक आपले मालक साठी बुद्धी नाठी आणि दुसरा गोपू. इन्कम टॅक्स ची धार पडली काय. नाही तो वर आहे. कमलेश भाऊ. नाही रे मालक एकदम गोपूनीच करू लागले. बरोबर याने बरोबर ओळखलं. अरे राबू तुम्हाला कुत्रा म्हणाला. तशीच अवस्था झाली आहे माझी. चांगला बेडवर झोपलो होतो. कोणतरी पायाला गुदगुल्या करायला लागलं. प्रथम बरं वाटलं मग बघितलं तो कुत्रा माझा पाय चाटत होता. अहो कसं शक्य आहे. त्यात का तो असा बसला होता. जीवन चाटत काय. अहो जीजू त्याला घेऊन सकाळीच बाहेर गेलेत. नाही तो वर आहे मी बघितलंय. मालक नक्कीच तुम्हाला भास झालाय. म्हणजे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं. कमलेश भाऊ गोपूला घेऊन फिरायला गेले. नक्की. पण बाबा मला सांगा तब्येत बरी नसताना तुम्ही रूम बाहेर पडलातच कशाला. कुठल्या विषय केव्हाही काढते. आता कुत्र्याचा विषय आणि गोळ्याचा कसला विषय काढतो. गोपू गेला की आवाज चढला मालकांचा. माझ्या आई नेहमी म्हणायची कुत्रा गेला आवाज चढला. ह्याच नेहमीच काय दे. तुम्ही एवढी संकट पोहोचवलीत आणि या कुत्र्याला भेटा. तसं नाही रे. अरे आमचं खानदान शूर खानदान. काय तुम्ही माझ्यात खानदान असले ना. शूर शूर आहे. अरे आमच्या पूर्वजांनी वाघांचे जबडे फाजले. अरे का आम्ही कुत्र्यांचे जबडे फाडू. आणि आमच्या पूर्वजांना शोभेले असं केलेलं म्हणून तर एकदम करेक्ट बोलला तुम्ही. इंग्लिश किती बोलतो हल्ली बाबा. बाबा बाबा गोळ्या घेतल्यात का. त्याच गोळ्या त्याच गोळ्या. आता बंदुकीत भरायची वेळ आली. कुत्र्याचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे. मी तू. मी नाही. तू. मी तर अजिबातच. मी. तू नको. तुझी आई नेहमी म्हणायची काय जो अचेल भित्र त्याच्या मागे लागेल कुत्रा. नमस्कार. माझा आलास. आता तुम्हीच बोलवलात आणि मला विचारता आलास म्हणून. जास्त बोललो रे. मग त्या कुत्र्याचा काटा आज काढलाच पाहिजे. म्हणजे त्याला मारायची सुपारी द्यायची. हो. अरे त्याला मारायचा विडाच उचलला मी. मनस्ताप मनस्ताप झाला मला नुसता. अरे बेडरूम मधून खाली उतरताना भीती. या खोलीतून त्या खोलीत जाताना चोरी. या कामात तू मला मदत करशील. मालक मी तुमचं मीठ खाल्लंय. शाबाश. मग त्याच मीठावर काम करणार का. काही एक्स्ट्रा पैसे घेणार. असं कसं मारा. मालक मी फुकट काम केलं असतं पण सुपारी द्यायची म्हणजे बजेट हवं असं ना. बजेट. हो. आली इंग्लिश तुझं फार वाढत चाललंय. बरं किती बजेट तुमचं. 25,000 रुपये. एवढ्याशा कुत्र्याला मारायला 25,000. अहो मालक प्राण्याला मारायचे 25,000 माणसाला मारायचे 1,000. म्हणजे कुत्र्याची किंमत माणसापेक्षा जास्त. अहो तेवढी एकच जमात शिल्लक आहे या भूतलावर. इमानदार माणसात नुसती बेमानी भरली आहे. मी सोडून होते का. दिसतच आहे. हो मी इमानदार आहे. हो ते नाही पण या भानगडीत मला ओढायचं नाही. नाही नाही या खानाची खबर त्या खानाला लागणार नाही. शाबाश. पण पैसे मात्र काम झाल्यावर द्यायचे. अरे काय काळजी नको. जर माझ्या डोक्याला त्रास जात असेल ना तर मी तेवढी करायला तयार आहे. मग उद्या सकाळीच काम पत्ते झालं म्हणून समजा. शाबाश. मी काय म्हणतो. काय काय. कुत्र्याचे 25,000 माणसाचे 1,000च ना. 1,000. कमलेचा पण काटा काढला तर मग दोन्ही एकाच वेळी करू काय. हा तर समजा दोन्ही केलं हा तर थोडं कन्सेशन देशील ना. नाही नाही या कामात कन्सेशन नाही. बघू मग कमलेचा पुढच्या महिन्यात बघू. ओके. पहिले ह्याला कसं मारतो बघतो. हा हा हो जा. निघू मी. नाही काम पत्ते करतो. ऑल द बेस्ट. ओके. जरा सावकाश. चुरा घेऊन मारत कापशील. नाही नाही अहो मीठ खाल्लंय. हा दादा आता गोळी खा. काय शोधताय. काय काय तुम्हाला काय करायचं. काय करा तुम्ही.
मला माहिती आहे काय शोधताय ते काय बुद्धी तुमची तुमची बुद्धी मी कशाला शोधू एवढीची आहे अंगठी हरवले का अंगठी हरवले का अंगठीला मी शिट्टी मारून बोलवी काय पोपट हरवलंय पोपट आपल्याकडे पोपट आहे का मशिटी करा मारतोय तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तुमचं काम करा ना गोपू गोपू कमलेश काय तू काय लाज शरम सोडून दिलेस की काय काय झालं काय मला सरळ नावाने हाक मारतोय आणि वर कुत्र्याक पुसपुसकन बोलतोय अरे तुमचं नाव गोपाळ कृष्ण आहे तुमच्या नावातच देव आहे ते देवासारखं वागा ना कधीतरी कुचकटासारखं बोलतात वाचा दे गोप्या ए कमलेश काय गोप्या काय म्हणतो अरे माझं कुत्र्याचं नाव आहे गोप्या काल रात्रीपासून हरवलाय तो कुठे गेलाय अरे काय चष्मा शोधतोस की काय नाही ते पलीकडे आहे का बघतोय हो काय ते कुत्रा हो माझा काय रात्रीपासून गायब झालाय ना तुझा कुत्रा हो रात्रीपासून नाहीये दिसेनासाच झालं एकदम अरे माई दादा माई दादा भले आज मी भयंकर खुश आहे वा लास इकडे पेढे वाटा म्युझिक लावा ए मूर्खा मग इथे नाही लाऊड स्पीकरवर अरे यांचा कुत्रा हरवलाय काय एकदम खुश आहे धमपक 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 धपक धपक धापा टाकायला लावलं तर बघा मला माहिती आहे या माझा कुत्रा घरात आल्यापासून तुम्ही त्याच्या वाईटावर आहात मला जी गोष्ट आवडत आहे ना ती मी घराच्या बाहेरच काढतो उदाहरणार्थ तू अच्छा 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 म्हणजे त्याच्या विरुद्ध तुम्ही कट रचलाय तर त्याचा त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून तुम्ही त्याचा काटा काढायचा ठरवलाय अरे नाय काट्यानं काटा काढला ना तर नावाचा मी कमलेश नाही पशु पक्षी आणि प्राणी संघटनेकडे मी तक्रार नोंदवणार आहे माझ्या कुत्र्याचा खून केला म्हणून मी कोर्टात जाणार आहे कोर्ट म्हणजे त्याला टॅनिसचा कोर्ट वाटतोय तुम्हाला गंमत वाटते करताय तुम्ही अरे कलम 422 च्या अंडर तुम्हाला कुत्र्याच्या खुनाबद्दल जन्मठेप होईल की नाही बघा चालते वा हा कोर्टात भेटू अरे चालते वा येस येस आय विल डेफिनेटली सी यू इन द कोर्ट या माणसाशी मी इंग्लिश का बोलतोय माई दादा माई दादा आजपर्यंत मी तुमच्या बागकामावर खुश होतो वा या कामावर पण खुश आहे अहो ही सगळी तुमचीच कृपा आहे मालक अहो तुमचं कौतुक करा असं वाटतं काय विश्वास विश्वासानं कुठलीही गोष्ट केली ना तर ती यशस्वी होतेच अहो पण हे काम कोणावर सोपवलं तुम्ही माझ्या जवळच्या माणसावर अहो तो ग्रेटच आहे पण तो आहे कोण तुम्ही मी काय केलं अच्छा 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 म्हणजे करून सरून भागले नि देवपूजेला लागले अहो मी मनी प्लॅनची शपथ घेऊन सांगतो मी काय मी नाही केलं म्हणजे कमलेशने कोर्टाची धमकी दिली म्हणून तुम्ही घाबरलाय घाबरू नका या मर्डर मध्ये आपल्या दोघांचे नाव येणार नाही कोणाचं मर्डर गोपूच अहो ते तुम्हीच केलं ना हो पण जबाबदारी तुमची होती जबाबदारी सोपवली होती हो माझ्यावर पण काल रात्री चान्सच मिळाला नाही म्हणजे अहो हेच सांगायला मी इथे आलो आहे बापरे म्हणजे तो मर्डर तिसऱ्याने केलाय आणि कमलेश समजतोय मी बापरे मेलो मेलो ठार झालो रे नाही 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 तुम्ही मरणार नाही फक्त जन्मठेप होणार अरे बापरे म्हणजे कोर्टाची पायरी चढावी लागणार कमलेश झालात की नाही कबूल मारलेत ना गोपूला आता भोगा तुमच्या कर्माची फळ माझं चुकलं मला माफ कर माफ कर अरे पापा करता आणि माफी मागताय अरे 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 मी तुझा सासरा आहे दुर्भाग्य माझं अरे तुझ्या बायकोचा बाप आहे अरे दुर्दैव माझं आणि मी कोर्टात जाऊ सौभाग्य माझं हे धपाके 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 अरे इथे मी संकट नाचतोयस कसला तर तुझ्या पाया पडतो पाहिजे नाही आता तुम्ही दहीची कितीही भीक बघितलीत ना तरी सुटका नाहीये सक्तमजुरी नाही जन्मठेप नाही का कमीत कमी जन्मठेप तरी तुम्हाला होणारच नाही सुवर्ण मध्यकाळ आणि या कठोर प्रसंगातून मला सोडव काय सासरेबा हे बघा जे झाले ना ते अतिशय वाईट झालेलं आहे एका मुक्या जनावरचा नाहक बळी गेलेला आहे आणि ही गोष्ट या घरात फक्त तुम्हाला आणि मला माहिती आहे आणि ही गोष्ट जर बाहेर लीक होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल म्हणजे बघा आग्रह नाही आहे ही लीक होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर किती किती हवे किती हवे 30-35 चालेल राऊंड फिगर 50 करा पण 30 सुद्धा राऊंड फिगरच आहे 30 राऊंड कशी होणार त्याला राऊंड मारला की 50 होते ना 30 ला राऊंड मारलं 50 तुम्ही विचार करू नका ना त्याला राऊंड मारला मोठा राऊंड मारला 1 लाख होईल
पन्नास बरं छोटा राऊंड बरं छोटा राऊंड बरं ताबडतोब देऊन टाकतो तुला मी सुद्धा तुम्हाला देतो माझेच पैसे मला देणार नाही वचन देतो काय वचन देतो की ही बातमी बाहेर लीक होणार नाही प्रॉमिस 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 डन माई दादा बोला मला सुटलो एकदाचा म्हणजे केसचा निकाल लागला कसले केस गोपूची मर्डर अरे हायकोर्टात नाही रे अनाडी कोर्टात निकाल लागला कमलेश पटला त्याने मला विचारलं मी गुन्हा कबूल केला त्याने दंड सांगितला मी बिनशर्त भरला अरे वा म्हणजे झटपट काम झालं पण गॅरंटेड झालं ना अरे जावयाची कसली गॅरंटी अरे घरातलं फिक्स डिपॉझिट आहे फिक्स डिपॉझिट हो दोन वर्षात दाम दुप्पट शिवाय कठीण प्रसंगी पावती दाखवले की लोन मिळेल जावयाचा एवढा पुळका आला खरंच कमलेश गुणी आहे मी मूर्ख त्याला ओळखलं नाही आता थोडे पैसे खातो पण त्यात आपलाच फायदा होतो आता ही केस जो कोर्टात गेली असे ना 3 लाखापर्यंत झालं असतं नशीब थोडक्यात निभावलं कमलेशसारखा जावई मिळणं शक्यच नाही ते प्रेम ते आपुलकी ती तन्मयता करेक्ट बाबा करेक्ट ते प्रेम ती आपुलकी ती तन्मयता सगळं त्यांच्यातच आहे पाहिलं दोन समविचारी माणसं एकत्र आले आहेत अरे रक्ताचं नातं आहे ते बाबा तुम्हाला त्यांच्याबद्दल तेच वाटतं जे मला वाटतं तुला किती वाटतं हे एवढं बस कळलं मला याहीपेक्षा डबल वाटतं मग तुमचा तो त्रागा बुद्धू बुद्धू हो तुम्ही करेक्ट काल रात्रीच डेव्हलपमेंट झाली बाबा हाच बदल अपेक्षित होता 50 ला पडलाय खरं तर ना या वर्षाचा अॅनिमल लव्हर हा किताब जोशी काकांनाच दिला पाहिजे नाव कडू नकोस हलकटच अरे आता ते त्यांचं कौतुक करत होतात आणि आता त्याच्यावर कोण बोलते कमलेशचे गुण गात का ते त्यांनी सिक्रेट आहे अहो त्यांनी सिक्रेट ठेवलं होतं पण त्याला कोण अडवणार धुडधुड पळणार बाळते म्हणजे जोशींना या वयात बाळ झालं काहीतरी बोलू नका हो ते आपले गोपूचा असा सांभाळ करतात अगदी म्हणजे असं एक मिनिट गोपू म्हणजे आपला कुत्रा ना हा मग हरकत नाही मी समजलो गोपू त्यांच्याकडे तिथे काय करतोय अहो काल रात्री जिजूंनी तो सांभाळायला त्यांच्याकडे देऊन ठेवलाय काल रात्रीपासून तो तिथेच आहे म्हणजे तो जिवंत आहे नराधमाने परत मला फसवलं कोणी कमलेश